हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मार्केट यार्ड परिसरामध्ये सकाळपासून प्रचार फेरीची सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक आमचा व्यापारी बांधव या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्स्फूर्त भावना या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आहे. ही निवडणूक नगरकरांची निवडणूक आहे. ही नगरकरांची निवडणूक असून येणाऱ्या काळामध्ये नगरला ही एक चांगली दिशा देणारी निवडणूक असणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रत्येक मतदार हा एक स्वतःची निवडणूक समजून त्या निवडणुकीमध्ये झुकून देऊन आज प्रचारामध्ये सहभागी झाला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सर्वच या ठिकाणी मी मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदानाचा आपला लोकशाहीमध्ये दिलेला हक्क आपण बजवावा अशी एक आपल्याला सर्वांना विनंती करू. संग्राम भैया जगताप यांना अहमदनगर जिल्हा फर्टिलायझर सीड्स अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन तर्फे आमदारकीसाठी आणि निवडून येण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही व्यापारी आहात आणि या ठिकाणी आमदारकीच्या काळात त्यांनी खूप भरीव कार्य केलेलं आहे. ऍग्रिकल्चरच्या बाबतीतही आम्हाला त्यांनी वेळोवेळी समस्या सोडवण्यासाठी खूप मार्गदर्शन केलेले आहे. रोडचे कामं पण त्यांनी अख्ख्या शहरामध्ये केलेली आहेत आणि इथून पुढेही त्यांच्या हातून अशीच सेवा समाजाची घडत राहो अशी मी त्यांना हे करतो, शुभेच्छा देतो. संग्राम भैया जगताप यांची नगर शहराच्या व्यापारी वर्गामध्ये म्हणजे मार्केट यार्डमध्ये रॅली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. भैयानी व्यापाऱ्यासाठी केलेलं काम अलौकिक आहे. त्यांनी व्यापाऱ्याचे प्रत्येक प्रश्न सोडवलेले आहेत आणि असं सहकार्य भैयांचं कायम आम्हाला राहो एवढीच मी सगळ्या व्यापाऱ्यांतर्फे भैयांना विनंती करतो. आणि भैया हे आपल्याला आमदार नाही तर नामदार निवडून द्यायचे आहेत तर सर्वांनी भैयाला प्रचंड मताने विजयी करावी एवढी केली. मी दिनेश गणेशवर कोठारी. नमस्कार, मी दिनेश गणेशवर कोठारी, मार्केटमधला एक छोटासा व्यापारी. आमच्या मार्केटच्या परिसरात आज आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांची रॅली सुरू आहे. भैयांचं नगरसाठी फार मोठं योगदान आहे आणि ते कार्य पुढं निरंतर चालू ठेवण्यासाठी भैयांची फार गरज आहे. तर सगळ्यांना मी नम्र विनंती करतो का जास्तीत जास्त मताने भैयांना निवडून आणून द्यायचे. जय जिनेंद्र, जय गोपाल. मी धनेश भंडारी, हार्डवेअर व्यावसायिक आहे मार्केट यार्डचा. संग्राम भैया जगताप यांचं आम्हाला नेहमी सहकार्यात आलं. शहरात त्यांनी भरपूर विकास कामं पण केली आणि आमच्या ज्या मार्केट यार्डच्या अडचणी होत्या दुकानाच्या वगैरे त्यासाठी ते सतत आमच्या पाठीशी राहिले. त्यामुळं आता आम्हाला त्यांच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यांना माझ्या मते तर कोणतीही अडचण सध्या दिसत नाही. ते प्रचंड मताने विजयी. संग्राम भैया जगताप यांनी आमच्या मार्केट यार्डमध्ये आमच्या दुकानात येऊन भेट दिली. त्यांचे मार्केट यार्डमध्ये खूप चांगले काम चालू आहेत व आमच्या या वॉर्डमध्ये पण ते खूप छान काम करतायत. आणि त्यांनी जी लाडकी बहीण योजना केली व नगरमध्ये होम मिनिस्टर ठेवलं लेडीजला ते पण खूप चांगलं कार्यक्रम केलं. संग्राम भैयांना आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा आहे आणि आम्हाला माहिती आहे संग्राम भैया हे आमचाच आमदार होणार आहे. धन्यवाद. आमच्या व्यापाऱ्यांना नेहमी मार्गदर्शन मिळत असतं. ज्या ज्या काही अडचणी आमच्या होत्या ऍग्रिकल्चरच्या त्या त्यांनी अतिशय जातीने लक्ष देऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना उदंड आयुष्य अशी मी सर्व व्यापाऱ्याच्या वतीने आणि निवडून येणार याच्याबद्दल काळी मात्र दुमत नाही. आणि मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळवू आणि त्यांच्या हातून अशीच समाज कार्य हो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना. आज या ठिकाणी मार्केटमध्ये प्रचार निमित्त येणं झालं. सगळे जुने लोक या ठिकाणी मार्केटचे व्यापारी ज्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आम्ही लहान असल्यापासून आहेत त्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याकरता आम्ही ज्यावेळेस मार्केटला आलो तर बरेच सर्व व्यापाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही प्रचार करायची काही गरज नाही. खऱ्या अर्थाने प्रचाराला
येणं म्हणजे तो नाही आहे की ते म्हणतात तुम्हाला विरोधक कुणी नाही आहे, तुम्ही कशाला प्रचार करता. विषय असा आहे की आमची शर्यत किंवा आमची कॉम्पिटिशन आमच्या स्वतःशी, आम्ही आज जे दिलंय कुटुंबाने त्याच्यापेक्षा अजून चांगलं काय देत आहे म्हणजे नागरिकांना त्यांच्या जनसुविधा जे बायांनी विकास या ठिकाणी नगरमध्ये जो विकास पर्व चालला आहे तो कुटुंबाचा जुना वारसा आहे. आज यांच्यासारखे जे ज्येष्ठ आमच्या आजोबांपासूनचे जे संबंधित आहेत त्यांचे आज आम्ही या ठिकाणी आशीर्वाद घेण्याकरता आलो. मार्केटचा हा माझा शेतकरी म्हणून एक जुना संबंध आहे, जुना ऋणानुबंध आहे. ते ऋणानुबंधाचे धागे परत थोडेसे अजून त्याच्या रेशम जे असतंय ते चांगल्या पद्धतीने विणल्या जावं आणि पुढं अजून सगळ्यांचे संबंध दृढ व्हावात, कोणा सगळ्यांमध्ये एक एकोपा राहावा. आणि आपण जसं म्हणतो की वारकरी संप्रदायात सर्व समाजाचे सर्व लोक सर्व संत सर्व भाविक एकत्रच पंढरीच्या पांडुरंगाला जातात, तसंच ह्या सगळ्या आपल्या नगरमधल्या ह्या कुटुंबानी सगळ्यांनी एकोपा असाच टिकून राहावा एवढंच आज ह्या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मी सगळ्यांना या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाने एवढीच प्रार्थना करतो आणि सगळं सुरळीत व्यवस्थित नगर आनंदित जावं. काय नाही, सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी समजून जे की आपल्या इथं बऱ्याच वेळेस होतं की मतदान सोपं झालंय आणि मतदानाला लोक बाहेर निघत नाहीत किंवा म्हणतात ठीक आहे करीन नंतर जाऊ किंवा कुठेतरी बाहेर जातात आणि मग ते मतदानाला यायचं टाळतात. तर सगळ्या नागरिकांनी मतदान उत्स्फूर्त पद्धतीने करावं, सगळ्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी समजावी आणि त्या ठिकाणी मतदानाला 100% हजेरी लावावी. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना. राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.